अभिनेता अमेय वाघ मराठी सोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालाय. जग्गू जुलियट नंतर त्याचा कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची चर्चा चाहत्यांमध्ये असतानाच अमेय पुन्हा नव्या प्रोजेक्टच्या शूटमध्ये बिझी आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियावर त्याचा फोटो पोस्ट करत त्याच्या नवीन प्रोजेक्टचं शूट सुरू झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. मध्य प्रदेशमधील भोपाळ इथे त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टचं शूट सुरू आहे. पण त्याचा हा आगामी प्रोजेक्ट सिनेमा आहे की वेबसिरीज, यावेळी तो मराठीत काम करतोय की हिंदीमध्ये ते मात्र अजून त्याने रिव्हील केलं नाहीये. याशिवाय तो असूर या वेबसिरीजच्या सेकंड सीझनमध्येही दिसणार असल्याची चर्चा आहे. तर अमेयचा विकी कौशल सोबत काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला गोविंदा नाम मेरा हा सिनेमाही गाजला होता. या सिनेमात त्याने विकी सोबतच रेणुका शहाणे, भूमी पेंडणेकर यांच्यासोबतही काम केलं होतं. या सिनेमात त्याने साकारलेली विकीच्या वकील मित्राची भूमिका अनेकांना आवडली. अनेकांनी त्याचं या भूमिकेसाठी कौतुकही केलं. तर आता त्याला नव्या भूमिकेतही पाहायला सगळेच जण उत्सुक आहेत. अमेयचा येणारा अपकमिंग प्रोजेक्ट सिनेमा असेल की वेबसिरीज, याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.